माजी मंत्री संजय कुटे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर. मला पाचव्यांदा पक्षाने संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गेल्या 20 वर्षात मतदारसंघामध्ये मी समाधानकारक काम केलं. शेवटी जनता जनार्दनाने ठरवायचं आहे की 4 टर्ममधलं संजय कुटे यांचं काम समाधानकारक आहे की नाही. मला विश्वास आहे माझी जनता माझ्या कामावर समाधानी आहे. माझ्या टक्करमध्ये मीच असतो. मी कोणासोबतही टक्कर लावत नसतो, कोणावर टीका करत नसतो. माझं केलेलं काम आणि भविष्यामध्ये मी काय करणार याची ब्ल्यूप्रिंट मी मांडतो. आज घोषित झालेल्या 99 उमेदवारांपैकी बहुतांश माझे विधिमंडळातील जुने सहकारी आहेत. हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये राहणारे कार्यकर्ते आहेत. यापैकी बहुतांश निवडून येतील असा विश्वास संजय कुटे यांनी व्यक्त केला आहे. मला पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि उमेदवारी दिली त्याबद्दल पक्षाचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण का प्रत्येक वेळा ही भारतीय जनता पार्टी आहे. इकडे कुठे काय हे होत नाही. जिथे इथे सर्वे होतो ते आपले पक्षाचे उमेदवार देतात आणि इकडे सर्वे झाला. सर्वेमध्ये माझं नाव चांगल्या पद्धतीने आलंय. कारण का इकडूनच्या जनतेचं जे मी काम केलं आहे गेले 10 वर्ष त्या कामाची पावती म्हणून मला परत तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. म्हणून मी पक्षाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याच्यात आमचे अमितजी शाह असतील, देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाण असतील, त्यांनी मला जेवढी मदत केली. आमचे हर्षल पाटील असतील, यांनी आम्हाला मला एवढी मदत केली का त्यांना त्यांची वरती जाऊन खरं काय हकीकत आहे ती सांगितली आणि मला पक्षाने परत तिकीट दिलं. आणि ते काम होतं शहरात काम केलेलं आणि कामाच्या भेटलेली असं मला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.